भाजपचे युवा नेते व हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष तथा युवकांचे आयडॉल माननीय विशालजी परब साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रदीप राव राणे, भाजपा नगरसेवक, वाभे वैभववाडी नगरपंचायत, हिंद मराठा महासंघ जिल्हा कार्यकारिणी सदस्य. जगात अशी काही माणसं जन्माला येतात की ती आपल्या स्वकर्तृत्वानं समाजात स्वतःचा ठसा उमटवतात. असंच एक नाव म्हणजे युवा उद्योजक, युवा नेते विशाल परब. अतिशय कमी वयात उत्तुंग भरारी घेतलेल्या विशाल परब यांचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. शून्यातून वर येण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, नेत्यांबाबत जपलेली एकनिष्ठता, सामाजिक बांधिलकी आणि उद्योगाविषयीचं प्रेम, या सगळ्यांसोबतच ते जपत असलेली कुटुंब वत्सलता, यामुळे विशाल परब युवकांचे आयडॉल बनले. विशाल परब यांचा जन्म माणगाव खोऱ्यातील वाडोस सारख्या ग्रामीण भागात 15 ऑक्टोबर 1988 ला झाला. विशाल यांचे वडील प्रभाकर परब हे अतिशय गरिबीतून उद्योगपती झाले. वडील प्रभाकर परब यांची घरची परिस्थिती हालाखीची होती. विशाल परब यांनी 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावमध्ये घेतलं. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचं विद्यार्थी हेच सगळं सर्वस्व असतं, आणि जेव्हा तो विद्यार्थी उत्तुंग काम करतो तेव्हा त्याच्या आईवडिलांच्या त्याला स्वतःला होणाऱ्या आनंदापेक्षा अतिशय आनंद ह्या गुरुंना होत असतो. त्यापैकी मी आहे. विशाल हा माझा विद्यार्थी. त्यावेळी वाडोसहून येत होता, अतिशय गरिबी होती, थोडंसं वयही तरुण होतं, त्यामुळे त्या बाबतीत काम अभ्यासाकडे खरोखरच त्याचं लक्ष राहणं कठीण होतं. वडील बिझनेसमन होते त्यामुळे त्यांनाही त्यावेळी इतकं लक्ष देणं कठीण होतं. परंतु आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक होते, मी स्वतः होतो मुख्याध्यापक म्हणून, पण त्याचबरोबर जे व्ही पिळणकर सर आमचे उपमुख्याध्यापक होते, मकानदार सर शिक्षक होते, त्यानंतर इतर सगळे शिक्षक हे अत्यंत देसाई सर अतिशय खेळाचे शिक्षक होते, आणि ह्या सगळ्या लोकांनी, केसरकर शिक्षक होते केसर पीईचे, ह्या सगळ्यांनी त्याला खेडेगावातून येतो म्हणून अतिशय प्रेमाने त्याला घडवलेलं आहे. थोडंसं वयामुळे किंवा एकंदर वातावरणामुळे ज्यावेळी थोडंसं बाजूला वळण्याची शक्यता होती तेव्हा आम्ही त्याला योग्य वळणावर आणण्याचं मात्र कामही केलेलं आहे. अतिशय लहान वयात त्यावेळी त्याची तरुण वृत्ती आमच्या लक्षात आली होती, काहीतरी करावं अशा प्रकारे त्याच्याकडे उत्साह मात्र नक्कीच होता. परंतु नंतर आम्ही पाहिलं शाळेतून इथून चांगल्या प्रकारचं उत्तीर्ण होऊन गेला, इतरांना त्याच्यामध्ये त्यावेळी शाळेत असताना सुद्धा आम्हाला झडाडीचे गुण दिसायचे, परंतु आम्हाला काय वाटायचं की थोडासा हुडपणा आहे असं वाटायचं. पण माणसाकडे हुडपणा हाच खरा धाडसीपणा हाच खरा यशाचा मार्ग आहे हे त्याच्याकडे बघितल्यानंतर आज आमच्या लक्षात येतं, आणि त्याच्या मनाने आम्ही किती कमी पडलो हे आज लक्षात येत आहे. त्यावेळी आम्ही त्याला, आम्हाला ही जर कल्पना असती की बा याच्याकडून इतकं काही होऊ शकेल तर त्याच्यासाठी आम्ही आणखी खूप धडपड केली असती. पण आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही त्याच्यासाठी अध्यापनाचं काम, त्याला शिस्तीत वळणावर आणण्याचं काम, ज्ञानदान हे तर आम्ही केलंच, सगळ्या शिक्षकांनी त्याच्यावर प्रेम केलं. त्याचे वडील प्रभाकर परब हे सुद्धा एक बिझनेसमन होते त्यामुळे त्यांचं घराकडे लक्ष असणं कठीण होतं, आणि आम्ही साधारणपणे आमची अशी वृत्ती असायची की जो श्रीमंताचा मुलगा किंवा अशा प्रकारचा मोठ्या माणसाचा मुलगा असेल त्याला आम्ही जास्त शिक्षा करायचो किंवा जास्त त्याच्यावर आमचं प्रेम असायचं, आणि त्याच्यासाठी तो पुढे मोठा व्हावा. आता इतकं मोठा व्हाईच आमचं स्वप्न, म्हणजे त्यावेळी आमच्या स्वप्नातही नव्हतं, ते स्वतःचं त्याचं कर्तृत्व आहे, पण आम्हाला तो चांगला घडावा. कारण त्याच्याकडे चपळपणा होता, अस्वस्थपणा त्याच्यामध्ये होता, काहीतरी करावं अशा प्रकारची त्याची उर्मी असायची. इतर मुलांच्या मनाने आम्ही नक्कीच त्याला बघायचो, आणि काही वेळा आम्हाला असं वाटायचं की याच्यामध्ये काहीतरी दुर्गुण येतील का, मग त्यावेळी आम्ही मुद्दाम त्याला योग्य प्रकारचं समजावून सांगून, खरोखरच त्याने म्हणजे श्रीमंतांची मुलं बिघडतात असं आम्ही खूप बघितलं, पण ह्या बाबतीत मात्र विशालच्या बाबतीमध्ये खरोखरच त्याने आमच्यावर 100% श्रद्धा ठेवली, आणि ती त्यावेळी श्रद्धा ही भीतीपोटी असते, पण आजही त्याची जी श्रद्धा आहे आमच्यावर ती
कल्पनातीत आहे, त्याने जी प्रगती केलेली आहे दिल्ली म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचा तो प्रिय झालेला आहे. कुणालाही विचारलं गल्ली ते दिल्ली, कुणालाही विचारा, कुठल्याही राजकीय पक्षात विचार करा, विशालचं नाव हे पुढे येतच. आणि त्याने केलेले उपक्रम आहे. आता शिवाजीचा कार्यक्रम होता, 4 तास एका खुर्चीवर बसून तुम्ही पाहत होतो. कीर्तनाचा कार्यक्रम मागच्या वेळी झालेला, परवाचा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, हे अगदी अलभ्य लाभ आहेत. आणि तुम्ही किती मिळवता, किती मोठे होता, त्यापेक्षा इतरांना किती मोठे करता हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एखादा साधा माणूस त्याच्यामध्ये किती उत्तुंग, म्हणजे शिवाजीचं मला उदाहरण, म्हणजे शिवाजीच्या पुढे डोळ्यासमोर जी पुढे उदाहरणं होती की स्वराज्याचं ध्येय होतं, तशा प्रकारचं ध्येय मला त्या विशालमध्ये आढळतं. की त्यावेळी आम्ही विचार करतो, अरे 4 पैसे गोळा करताना आम्हाला किती शाळेसाठी गोळा करायला जातं, किती कठीण पडतं. पण ह्याने पैसे मिळवले, त्या पैशाने माणूस उन्मत्त होऊ शकतो, पण तो उन्मत्त न होता लोकांच्यामध्ये मिसळला. आलेला पैसा जेव्हा समाजात जातो तेव्हा ते सोनं होतं. आणि अशा प्रकारचं सोन्यासारखं काम या विशालने केलं. आणि आज तो अत्यंत धडाडीने आपण संपूर्णपणे आसेतू हिमाचल असं काम करतोय. दिल्लीमध्ये आमच्यासारखा एखादा विद्यार्थी आमचा जाणं, तिथे सर्व मोठमोठ्या लोकांशी बोलणं, उद्योगपतींशी बोलणं, त्याचा उपयोग आपल्या गावासाठी, जिल्ह्यासाठी, देशासाठी करून घेणं आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गर्व नसणे, हे अत्यंत महत्त्वाचे गुण मला त्याच्याकडे आढळले. आम्ही काय पगार घेतला आणि आम्ही मुलांना शिकवलं, म्हणजे मी काय स्वतःला मोठं समजत नाही, परंतु आम्हाला असा विद्यार्थी पुढे मागे झाला ह्याचं अत्यंत कौतुक आहे. ह्याचं कौतुक बघण्याचं धाडस आजही या 75व्या वर्षात आमच्याकडे आम्हाला संधी मिळते, हे मी परमेश्वराचे या टेंबे स्वामींचे आभार मानतो. आमच्या शाळेने जे संस्कार दिले त्यातले रांगणेकर सर आम्हाला ज्यांनी घडवलं, त्यात अलीकडेच स्वर्गवासी झाले, त्यांना शोकसभा वाहिली, त्या लोकांनी व्यक्त केलं की दादा माणगावकर, बाबा माणगावकर, हे सुबोध माणगावकर, ह्या लोकांनी, ह्या सगळ्या, त्यानंतर इतर सगळ्या त्यावेळच्या संस्थाच्या लोकांनी, आणि आज आमची जी सुगुण धुरींचं हे जे आमचं संस्था आहे, हे सगळे आम्ही लोक अत्यंत मनापासून काम करतो. या शाळेला आम्ही पुढे नेतो. गेल्या वर्षी तिने इथे येऊन चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला, इथे भेट दिली, 2 शब्द इतक्या सगळ्या गडबडीत येऊन आमच्या मुलांना उपदेश केला, देणग्याही दिल्या. आम्ही हुमर शाळेसाठी वाचन शतक महोत्सव साजरा केला, त्यालाही त्याने हातभरून भरपूर मदत केली. तिथे आम्ही एक मैदान केलं हुमरसला, तिथे स्वतः त्यांनी येऊन गेला आणि लोकांना उत्साह दिला. एक माणूस, एखादा माणूस ध्येयाने प्रेरित होऊन केवढा मोठा होऊ शकतो हे अत्यंत दुर्लभ उदाहरण आहे, आणि ते आमच्या विद्यार्थ्याने केलं. विशाल परब यांनी महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडीतील SPK कॉलेजमध्ये पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं, नोकरी की व्यवसाय, हा प्रश्न होता. BCOM ची पदवी घेतली होती, परंतु नोकरीच्या मागे लागायचं नव्हतं, असा चंगच विशाल परब यांनी बांधला. आपल्या जुन्या व्यवसायाचा थोडाफार फायदा आपल्याला होऊ शकतो हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या क्रशर उद्योगात उडी मारली. हा व्यवसाय सुरू करून त्यांचा चांगला जम बसू लागला. पत्नी वेदिका यांच्या लक्ष्मीच्या पावलांनी सारं जीवनच बदललं असं ते सांगतात. विशाल परब हा अतिशय दुर्गम भागातून, खेड्यातून, वाडूस सारख्या गावामधून उगवलेला आहे, त्याला सर्व माहिती आहे आणि त्याचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या त्याला आमच्या प्रकाश मोरे मित्र मंडळाकडून भारतीय जनता पक्षाचा तो कार्यकर्ता आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, त्याला या वाढदिवसानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा आम्ही सर्व मित्रपरिवार आणि भाजप कार्यकर्ते देत आहोत. 2013 विशाल परब यांचं लग्न झालं. महाविद्यालयीन जीवनात त्यांचे प्रेम जुळलं. त्यानंतर इतर मागणी घालून त्यांचा विवाह झाला. पत्नी वेदिका परब ह्या उच्च शिक्षित आहे. लग्नानंतर वेदिका यांच्या रूपानं विशाल परब यांच्या घरात जणू लक्ष्मी झाली. घरातील स्थिती बदलली. अनेक उद्योगधंद्यात विशाल परब यांनी गुंतवणूक सुरू केली. त्यांना यश मिळत गेलं. अनेक मोठमोठ्या उद्योगांमध्ये ते उतरले होते. प्रचंड इच्छाशक्ती आणि काम करण्याची ताकद या जोरावर त्यांनी फार मोठं यश मिळवलंय. पत्नीनं त्यांच्या उद्योगधंद्यात लक्ष देण्यास सुरुवात केली. विशाल परब हे युवकांसाठी गेली
सात ते आठ वर्ष सातत्याने काम करत आहे. युवकांचा एक आयडॉल म्हणून विशाल परबांकडे पाहिलं जातं. विशाल परबांचं भवितव्य सुद्धा उज्ज्वल आहे, त्यामुळे त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण कराव्यात असे मी रामेश्वर आणि सातेरीकडे इच्छा प्रकट करतो. विशाल परब हे मनमेळ व्यक्तिमत्व आहे, त्यांना वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. प्रमोद नाईक आणि परिवार. अनेक राजकीय लोकांशी विशाल यांचे संबंध येऊ लागले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाने आणि कामाने ते प्रभावित झाले. माजी खासदार निलेश राणे यांच्या स्वभावाचा प्रचंड परिणाम विशाल परब यांच्यावर झाला. निलेश राणे यांचे ते चाहते बनले. विशाल परब सातत्याने निलेश राणे यांच्यासोबत राहिले. निलेश राणे यांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. राजकारणासोबत आपल्या कामात आणि व्यवसायात त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. माणगाव खोऱ्यात त्यांनी राजकीय जम बसवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक विस्थापनांना धक्का देण्यास सुरुवात केली. स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असावी ही इच्छा बाळगत त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. मी मनापासून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या वडिलांची आणि माझी अतिशय जवळची मैत्री आहे आणि त्यांचा जो सामाजिक वारसा आहे तो विशाल परब यांनी पुढे चालू ठेवलेला आहे. त्या काळामध्ये जनता दलाचे एक मान्यवर नेते म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आज विशाल परब यांनी भाजपमधून आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे, पण सातत्याने ज्याला आपण लोकांना मदत करतो त्याला लोकसुद्धा आपल्याबरोबर राहतात आणि त्याच्यामुळे त्यांनी हा सेवेचा वारसा असाच पुढे कायम ठेवावा. आणि राजकारण हल्लीच्या दिवसामध्ये खूप चांगलं आहे असं काही मी म्हणू शकणार नाही, परंतु आपण जर सातत्याने सामाजिक कामं करत राहिलो तर आपल्याला निश्चितपणे राजकारणामध्ये सुद्धा चांगलं असं यश मिळू शकतं याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे चांगलं काम त्यांच्या हातून घडत राहो आणि चांगली सेवा ही त्यांनी त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची पुढच्या काळात हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभावं म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना. नाही, कसं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि ते फोकस्ड काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ज्या एरियामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे तिथं त्यांनी अधिकची मेहनत घेतली तर निश्चितपणे चांगलं यश त्यांना लाभू शकेल. माजी खासदार निलेश राणे यांचा प्रत्येक वाढदिवस लाखो रुपये खर्च करून सामाजिक उपक्रम राबवत असतात. यात गोरगरीब जनतेला मदत करणं हा त्यांचा हेतू असतो. खासदार नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर दिल्लीत अभिनंदन करून आशीर्वाद घेणारे विशाल परब यांना बघितल्यावर राणे यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता डोळ्यासमोर येतो. 15 तारखेला उद्योग क्षेत्रामध्ये कोकणातील एक प्रतितेश उद्योगपती असे ज्यांचं नाव असे ज्यांची ख्याती विशालजी परब, मी ज्यांचा विशेषतः वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही, उद्योग क्षेत्रामध्ये नवयुवकांमध्ये नेहमीच चर्चेत असणारं नाव विशालजी परब. खरं तर गतवर्षी विशालजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं याचा नक्कीच आनंद आणि याही वर्षी तितक्याच हिरिरीनं अनेक उपक्रमांमध्ये मला सहभागी होता यावं अशी अपेक्षा होती. पण कर्मधर्म सहयोगानं जरी यावर्षी मी शारीरिक पातळीवर तिथं व्यक्तिशः उपस्थित राहू शकलो नाही तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रचनात्मक कामगिरी हातात घेतलेल्या विशालजींच्या हातात हात घेऊन आपण सर्व नवयुवकांनी सोबत काम करावं अशी इच्छा मी व्यक्त करतो. खरं तर ज्या वारकरी संप्रदायाचं मी प्रतिनिधित्व करतो हा वारकरी संप्रदाय मला व्यक्तिशः कुणाची स्तुती अथवा निंदा करण्याची परवानगी देत नाही, पण येणाऱ्या काळामध्ये जर खरोखर रचनात्मक कामगिरी हातात घेऊन जर चांगले उद्दिष्ट उदात्त आणि उन्नत ध्येय उराशी बाळगून कोणी काम करत असेल तर तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य या उक्तीप्रमाणे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी आपण सर्वांनी निसंकोचपणे उभं राहिलं पाहिजे या मताचा मी आहे. अतिशय बंधुवत मित्रवरे असणाऱ्या विशालजी परब यांना मी अभिष्टचिंतनाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावं अशी ज्ञानोबत गोबऱ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. उद्योग क्षेत्रामध्ये यांच्यासारख्या युवकांना सक्रिय असणं या गोष्टीला मी सुद्धा दुजोरा नक्कीच देईल. राहिला विषय राजकीय क्षेत्राचा तर राजकीय क्षेत्राची माझाही तसा दुरानुभव काही संबंध नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी तशी काही विशेषतः अभिलाषा बाळगून काम करायला सुरुवात केली तर एवढंच म्हणेल की परमेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी द्यावी. मला संधी मिळाली तर नक्कीच आनंद होईल, पण कर्मधर्म सहयोगानं तसं काही आत्ता चित्र दिसत नाही आणि कार्यक्रमाच्या संबंधानं जे काही लोक उपस्थित राहणार आहेत मला असं वाटतं नक्कीच विशालजी परब यांच्यामध्ये येणाऱ्या काळात काही चांगले गुण आपल्याला दिसत असतील आणि चांगल्या अपेक्षा नवयुवकांना त्यांच्यातून सार्थ वाटत असतील तर अशा व्यक्तिमत्वाला बळ देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे.
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे मुंबईसह तळ कोकणात सुमारे 3000 पेक्षा जास्त होर्डिंग्स लावून विशाल परब यांनी एक प्रकारचा धमाका करून टाकला होता। नमस्कार, माझे मित्र आणि राजकीय क्षेत्रातील अतिशय युवा नेतृत्व असलेले विशाल परब यांचा वाढदिवस आज साजरा होतोय। वाढदिवस साजरा होण्यापेक्षा या वाढदिवसादिवशी सिंधुदुर्गवासियांची वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी मिळते गेले कित्येक वर्ष, यासाठी सर्वजण 15 ऑक्टोबरची वाट बघत असतात। विशाल परब यांचा वाढदिवस म्हणजे क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक असे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून 7 ते 8 दिवस चालणारा एक सोहळा असतो आणि या सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला वेगवेगळ्या उपक्रमांच्या बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील मेजवानी पाहायला मिळते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या वर्षी ज्याप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम झाले होते त्याहीपेक्षा मोठे उपक्रम या वर्षी साजरे होत आहेत। इंदुरीकर महाराजांचा कीर्तन सादर झाल्यानंतर आज या सावंतवाडी शहरामध्ये जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट हा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि अशा सगळ्या माध्यमातून जनतेची सेवा करत असताना विशाल परब यांना चांगलं आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातून जनतेची सेवा अशी सातत्याने घडत राहावी अशी प्रार्थना आम्ही सर्वजण ईश्वर चरणी करत आहोत आणि अशा या माझ्या मित्राला, लाडक्या मित्राला विशाल परब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। विशाल परब हे कुटुंब वत्सल आहे, त्यांचा परिवार मोठा असून घरात वडील प्रभाकर परब, आई प्रमिला परब, भाऊ प्रशांत परब, विकास परब, पत्नी वेदिका परब, मुलगी भार्गवी, मुलगा विराज, वहिनी असा त्यांचा मोठा परिवार आहे। विशाल सरांना माझ्या खूप खूप लाख लाख मौलाच्या शुभेच्छा। विशाल सर हे भावी ह्या उज्ज्वल युवा नेते आहेत आणि आपल्या सर्वांचे जीवनस्पर्शी एक भाव समजणारा असा हा घरातला व्यक्ती आहे आणि त्यांच्या ह्या आनंदी प्रचंड विजयोत्सवाला माझ्या दिल्लीच्या सर्व टीमकडनं भरपूर शुभेच्छा आहेत। त्यांच्यासाठी हा दिल्लीचा प्रांगण, पूर्ण राजनीती आणि दिल्लीचा युवा नेता सगळे वाट पाहते आहेत। लवकरात लवकर विशाल सर तुमच्या ह्या वाढदिवसात आमचा आनंद द्विगुणित होऊन लवकरात लवकर तुम्ही तुमचं दिल्लीमधलं राज्य स्थापन करावा ही आमची तुम्हाला शुभेच्छा। मेरा नाम विनीत शर्मा है और मैं विशाल सर का फ्रेंड हूँ, दिल्ली से आया हूँ और उनके बर्थडे के उपलक्ष्य में यहाँ पर उपस्थित हुई है हमारी और मैं चाहता हूँ कि उनको बहुत बहुत लाख बधाइयाँ, जन्मदिन की मुबारकबाद और मैं चाहता हूँ कि भगवान उनको हर उनकी मनोकामना जो है वो सब पूरी हो और हमारी पूरी इच्छाएँ उनके साथ है। हम दिल जान से उनके साथ लगे हुए हैं इसी कार्य के लिए कि जो भी वो करें हम उनके साथ हमेशा खड़े रहेंगे। नमस्कार, विशाल, मी रामनाथ भावकर, विशाल भाई आमचे खूप जवळचे आणि घरगुती आमचे नाते संबंध आहेत, तर त्यांचा आज वाढदिवस साजरा होतोय। विशाल भाई यांची कारकिर्दीची विचार केला तुम्ही तर ते एका खेड्यातून शिक्षण घेऊन आले आणि आज ते उद्योजक बनलेले आहेत, तर त्यांच्या वाढदिवसासाठी आणि त्यांच्या राजकीय प्रवासासाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा। भविष्यात त्यांच्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा त्यांची कुलदेवता ग्रामदेवता आज पूर्ण करो हीच शुभेच्छा। लहान वयात अतिशय कमी कालावधीत जिद्द, चिकाटी, सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर उद्योगात नंबर वन बनून युवा उद्योजक विशाल परब हे युवकांचे आयडॉल बनले अशा या युवा नेत्यास वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा। विशाल परब।